प्रूव द फॉलोइंग मधलं तिसरं घडी इफ साईन ए इक्वल टू निगेटिव्ह 5/13 अँड अँगल ए इज ग्रेटर दॅन पाय अँड लेस दॅन 3π/2 अँड कॉस बी इक्वल टू 3/5 अँड अँगल बी इज ग्रेटर दॅन 3π/2 अँड लेस दॅन 2π देन फाइंड साईन ए प्लस बी कॉस ए मायनस बी अँड टॅन ए प्लस बी. तर इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये साईन ए दिलेले साईन ए ची व्हॅल्यू दिली आहे आणि कॉस बी ची व्हॅल्यू दिलेली, त्यावरून आपल्याला आधी कॉस ए आणि साईन बी काढायचे आणि नंतर साईन ए प्लस बी याचा फॉर्म्युला वापरून आपण साईन ए प्लस बी ची व्हॅल्यू काढायची. फर्स्ट साईन ए प्लस बी, यूज युअर फॉर्म्युला साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. इथे हा फॉर्म्युला वापरून आपल्याला साईन ए प्लस बी काढायचे. तर इथे त्यासाठी आपल्याला कॉस ए पाहिजे आणि साईन बी पाहिजे. तर साईन बी काढण्यासाठी आपण आयडेंटिटीचा वापर करणार आहोत, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. दिस इज फंडामेंटल ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी. देअरफोर साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू ऑल्सो 1. याच्यावरून आपण आता कॉस स्क्वेअर ए काढणार. कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर ए. नाऊ पुट व्हॅल्यू ऑफ साईन ए इन टू दिस इक्वेशन. 1 मायनस निगेटिव्ह 5/13 स्क्वेअर. निगेटिव्ह 5/13 स्क्वेअर मीन्स निगेटिव्ह 5/13 इंटू निगेटिव्ह 5/13. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 5 × 5 = 25 डिव्हायडेड बाय 13 इंटू 13 = 169. स्क्वेअर ऑफ 13 इज 169. देअरफोर 1 मायनस 25 डिव्हायडेड बाय 169. 169 मायनस 25 डिव्हायडेड बाय 169 मीन्स 144 डिव्हायडेड बाय 169. 9 - 5 = 4. 6 - 2 = 4 अँड रिमेनिंग 1. नाऊ 144 इज स्क्वेअर ऑफ 12. स्क्वेअर ऑफ 12 अँड 169 इज अ स्क्वेअर ऑफ 13. देअरफोर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड, कॉस स्क्वेअर ए इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 डिव्हायडेड बाय 169 इक्वल टू कॉस ए इक्वल टू 12/13. आता इथे आपल्याला 12 कॉस निघालेला आहे 12/13. बट अँगल ए लाईज इन थर्ड क्वाड्रंट बिकॉज अँगल ए इज ग्रेटर दॅन पाय. पाय मीन्स 180 degrees. ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 3π/2 मीन्स लेस दॅन 270 degrees. 180 degrees अँड 270 degrees मीन्स अँगल ए लाईज इन थर्ड क्वाड्रंट. अँड इन अ थर्ड क्वाड्रंट एक्स ऍक्सिस ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस आर निगेटिव्ह. देअरफोर कॉस ए इज निगेटिव्ह. कॉस ए इक्वल टू निगेटिव्ह 12/13. इथे अँगल ए हा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे कारण अँगल हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 270 पेक्षा लहान आहे. म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटला इथे अँगल येतो आणि इथे कॉस थर्ड क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह आहे कारण इकडे सगळं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. आणि कॉस थिटा मीन्स व्हॉट एक्स कॉर्डिनेट अँड हिअर एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. देअरफोर कॉस ए इज ऑल्सो निगेटिव्ह. इथे आपण पॉझिटिव्ह न घेता निगेटिव्ह सांगितली. कॉस ए इक्वल टू निगेटिव्ह 12/13. आता त्याच्यानंतर आपल्याला कॉस ए काढायचा आहे, कॉस ए नाही साईन बी काढायचा आहे. तर इथे सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा, हीच आयडेंटिटी वापरायची. साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल टू 1. देअरफोर साईन स्क्वेअर बी इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. 1 मायनस कॉस बी इज 3/5 स्क्वेअर. साईन स्क्वेअर बी इक्वल टू 1 मायनस 3/5 स्क्वेअर. 3² 9 5² 25. 1 मायनस 9/25 मीन्स 25 मायनस 9 डिव्हायडेड बाय 25 मीन्स 16 डिव्हायडेड बाय 25 इज साईन स्क्वेअर बी. नाऊ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑफ साईन स्क्वेअर बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16/25. देअरफोर साईन बी इज 4/5 ±4/5. पण आता अँगल बी हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते बघायचे. तर अँगल बी इज ग्रेटर दॅन 3π/2 अँड लेस दॅन 2π मीन्स अँगल बी इज इन फोर्थ क्वाड्रंट. अँगल बी हा 270 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल आहे. हा अँगल बी फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साईन साईन मीन्स व्हॉट वाय क्वाड्रंट. इन फोर्थ क्वाड्रंट वाय नंबर्स ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर निगेटिव्ह. देअरफोर साईन बी इज ऑल्सो निगेटिव्ह. निगेटिव्ह 4/5 कारण अँगल बी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे आणि तिथे साईन निगेटिव्ह आहे म्हणून आपण साईन बी ची किंमत सुद्धा निगेटिव्ह घेतलेली, निगेटिव्ह 4/5. आता इथे आपण कॉस ए आणि साईन बी काढलेले. साईन ए इक्वल टू निगेटिव्ह 5/13 हे आपल्याला दिलेले. कॉस बी इक्वल टू 3/5 हे पण आपल्या क्वेश्चन मध्ये दिले. यावरून आपण कॉस ए इक्वल टू निगेटिव्ह 12/13 अँड साईन बी इक्वल टू निगेटिव्ह 4/5 काढलेले. आता त्यातलं फर्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचे साईन ए प्लस बी. तर इथे फॉर्म्युला वापरायचा आहे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. आता इथे व्हॅल्यू ठेवायचं साईन ए इक्वल टू निगेटिव्ह 5/13 कॉस बी इक्वल टू 3/5 प्लस कॉस ए इज निगेटिव्ह 12/13 अँड साईन बी इज निगेटिव्ह 4/5. आणि इथे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, इथे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. 5 × 3 = 15. निगेटिव्ह 15 / 3 = 13 × 5
65 प्लस नो निगेटिव निगेटिव बिकम पॉझिटिव्ह 12 इंटू 4 48 डिवाइडेड बाय 13 इंटू 5 65 जर फोर निगेटिव्ह 15 प्लस 48 डिवाइडेड बाय 65 तर इथे डिनॉमिनेटर हा सेम आहे आणि न्युमरेटर मात्र वेगळा वेगळा आहे. निगेटिव्ह 15 प्लस 48 म्हणजे 48 मधून निगेटिव्ह 15 आपल्याला मायनस करायचे 3 अँड 4 मायनस 1 3 33 डिवाइडेड बाय 65 आन्सर इज 33 अपॉन 65 साईन ए प्लस बी इक्वल टू 33 डिवाइडेड बाय 65 आता त्याच्यातलं दुसरं कॉस ए मायनस बी काढायचंय. इथे फॉर्म्युला वापरायचा आपल्याला परत कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी इथे व्हॅल्यू ठेवायच्या कॉस ए इक्वल टू निगेटिव्ह 12 अपॉन 13 कॉस बी इज 3 अपॉन 5 प्लस साईन ए इज निगेटिव्ह 5 अपॉन 13 अँड साईन बी इज निगेटिव्ह 4 अपॉन 5 ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आणि या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन 12 इंटू 3 36 निगेटिव्ह साईन अँड 13 इंटू 5 65 प्लस निगेटिव्ह 5 इंटू निगेटिव्ह 4 मीन्स 20 20 अपॉन 13 इंटू 5 65 निगेटिव्ह 36 और मायनस 36 प्लस 20 डिवायडेड बाय 65 इक्वल टू निगेटिव्ह 16 अपॉन 65 कॉस ए मायनस बी इक्वल टू निगेटिव्ह निगेटिव्ह 16 अपॉन 65 आता तिसरं त्याच्यामधलं टॅन ए प्लस बी टॅन ए प्लस बी साठी फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी आता ह्याच्यावरून आपल्या टॅन ए काढायचा साईन ए अपॉन कॉस ए आणि टॅन बी साईन बी अपॉन कॉस बी टॅन ए इक्वल टू साईन ए डिवायडेड बाय कॉस ए साईन ए किती आहे निगेटिव्ह 5 अपॉन 13 आणि कॉस ए आहे निगेटिव्ह 12 अपॉन 13 निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह 13 13 कॅन्सल होतील फॉर आन्सर इज 5 अपॉन 12 टॅन ए इक्वल टू 5 अपॉन 12 आता टॅन बी काढू आपण टॅन बी इक्वल टू साईन बी डिवायडेड बाय कॉस बी साईन बी निगेटिव्ह 4 अपॉन 5 अँड कॉस बी इज 3 अपॉन 5 निगेटिव्ह 4 अपॉन 3 आता इथे आपल्याला टॅन ए मिळाला टॅन बी मिळाला आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या सूत्रात आपण त्याच्या व्हॅल्यू घालू आणि टॅन ए प्लस बी काढू टॅन ए इज 5 अपॉन 12 टॅन बी इज निगेटिव्ह 4 अपॉन 3 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए 5 अपॉन 12 टॅन बी निगेटिव्ह 4 अपॉन 3 आता इथे दोन्हींची इथे ऍडिशन आहे पण इथे निगेटिव्ह असल्यामुळे इथे सबट्रॅक्शन होणार आहे 5 अपॉन 12 मायनस 4 अपॉन 3 तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 48 डिवायडेड बाय 12 इंटू 3 ह्याचा आन्सर आहे निगेटिव्ह 33 अपॉन 36 आणि ह्या पूर्ण 1 मायनस 5 अपॉन 12 निगेटिव्ह 4 बाय 3 5 इंटू 4 20 निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह आणि 12 इंटू 3 36 36 प्लस 20 56 डिवाइड बाय 36 मीन्स 56 डिवाइड बाय 36 36 कॅन्सल होतील निगेटिव्ह 33 अपॉन 56 आन्सर इज 33 निगेटिव्ह 33 अपॉन 56 देअरफोर आन्सर इज टॅन ए प्लस बी इक्वल टू निगेटिव्ह 33 अपॉन 56